चला दोन बॅटर्स पाठवून द्यायचे प्लीज. कोकणी पाडा सुपर किंग्स, आपल्याकडे वेळ कमी आहे. हा 14 सामना आपण वेळापत्रकात पूर्ण करत आहोत. पवार बघा, 9 मॅचेस पूर्ण करायच्या आहेत आज वेळापत्रकातल्या, आणि ही 4थी मॅच म्हणजे यानंतर अजूनही आम्हाला 5 मॅचेस कम्प्लीट करायच्या आहेत. तर थोडस वेळापत्रकापासून आपण मागासलेलं आहोत आणि म्हणूनच ती सूचना, आणि लेजंडच्या देखील 3 मॅचेस बाकी आहेत. तर पुढचे लेजंड आहे का? चला, चॅलेंजर लेजंड्स आणि स्टार लेजंड्स असा हा सामना देखील आता आपण लेजंड्सचा खेळवणार आहोत. या नंतर अधिकृत माहिती येईपर्यंत आपण थोडं थांबूया. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी स्वीकारलेला आहे कोकणीपाडा सुपर किंग्स या संघाने. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत सुपर किंग्स कडून. तुषार आणि नितीन ऑन स्ट्राईक, तुषार ऑन नॉन स्ट्राईक. करण बॉलिंग मार्कवर तयार होतोय श्री पालाय देवी वॉरियर्स या संघाकडून. पहिला बॉल ओव्हर द विकेट, तेज तर्रार, पण लेंथवर प्रामुख्याने लक्ष दिलं होतं पण लाईनवर काही लक्ष लागलं नाही, त्यामुळे बॉल वाईडलाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय आणि पहिलाच बॉल वाईडच्या स्वरूपात हाताळला जातोय. गोलंदाज करणच्या वतीने मिळते 1 धाव कोकणीपाडा सुपर किंग्स या संघाला. धावसंख्या 1. स्ट्राईकवर फलंदाज आहे नितीन आणि नॉन स्ट्राईकला तुषार. ओव्हर द विकेट, स्ट्रोक साठी ऍडजस्टमेंट केली आणि स्लॅश करताना बॉलला खेळलंय. डीप पॉइंट इमारतीच्या दिशेने क्षेत्रक्षेत त्या ठिकाणी उंच उडी घेऊन बॉलला आत ढकलतोय. दरम्यान 2 धावा मिळतात. हा डेंजर एंडचा कॉल स्वीकारलाय. थ्रो थोडासा उशिरा आलाय. मिळतात एकंदरीत 3 धावा. 3 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. अंपायर आम्ही चेक करायचं का जीटीसीच्या स्क्रीनवर? 3 धावा मिळतात, धावसंख्या झाली 4 या आकड्यावर. थोडस अग्रेसिव्ह फील्ड सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय टीम पलाय देवी वॉरियर्स या संघाकडून. या अगोदर मिडविकेटला शॉटमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात झालेला पाहायला मिळाला होता. आता आपण आढावा घेतला तर पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिडविकेट, स्क्वेअर लेग, 3rd या संघाच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर तुमच्याकडे नियंत्रण असणं देखील गरजेचं आहे. वेगावर जास्तीत जास्त आरूढ होण्याचा प्रयत्न करणचा पाहायला मिळालेला आहे, पण आतापर्यंत थोडासा तो स्ट्रगल करतोय. गोलंदाज हाताळताना वेग तर आहे पण नियंत्रण, पिचिंगवरचं लक्ष थोडंसं अजून वाढवावं लागेल. धावसंख्या 5. ऑन साइडला क्रॉस बॅटेड आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग ऑनला बॉल सरळ जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. चार धावाने धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडण्याचा निर्णय का, त्याचं चोख प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय तुषारच्या वतीनं. या अगोदर नितीनच्या वतीनं एक चांगला स्ट्रोक खेळला होता. स्लॅशचा फटका आपण पाहिला, पॉईंट आणि कव्हर झोनमध्ये खेळलेला. 3 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि आता तुषारला 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 9. यावेळेस खडेकडे हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला एक्स्ट्रा कव्हरला. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल सरळ सीमारेषा पार. मिळतील या 4 चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज ते मला पाहायला मिळालेले आहेत फलंदाज तुषारच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या पोहोचते आता 13 या आकड्यावर. करण अराउंड विकेट, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतोय. थ्रो बॉलिंग एंडला चांगला थ्रो होता पण स्ट्रंगशी कनेक्शन जर बॉलचं झालं असतं तर काहीतरी वेगळं चित्र मैदानात पाहायला मिळू शकलं असतं, पण तसं होत नाहीये. एक धाव मिळते टीम कोकणीपाडा सुपर किंग्सला. धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. राउंड विकेट,
फुल टॉस इनसाइड आउट खूप चांगला स्ट्रोक सिलेक्शन इन टू द गॅप बॉल सरळ जातो एक्स्ट्रा कव्हर सिपारी शपार मिळतील चार चौकार. नितीन ऑन स्ट्राइक दोघाही फलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन जवळपास इक्वल राहिलेलं आहे. अराउंड विकेट करंट यार स्विच हिट खेळलाय बॉडीला रोल केलं उडलं दिशेने बॉलला पॉइंटला पाठवलंय दोन क्षेत्रक्षा त्या ठिकाणी स्ट्रगल करत आहेत दोन धावा तर सहजतेने मिळतीलच थ्रो बॉलिंग एंडला दोन धावांची होते वाढ. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या 20 झाल्या 20 रन्स ऑन बोर्ड नो लॉस एक चांगली स्टार्ट मिळते टीम कोकणीपाडा सुपर किंग्सला घेऊ एक छोटासा ब्रेक दिव्या संधी डीजे मोनिशला. थोडासा बॅकफुटला जाणवला गोलंदाजी करताना सुरुवात वेगवान गोलंदाजीने केली पण वेग असून चालत नाही नियंत्रण नव्हतं आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना दोन्ही फलंदाजाने हात धुवून घेतले वाहत्या गंगेमध्ये आणि चौकार दोन्ही फलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाले. ग्राउंड स्ट्रोकवर खूप चांगल्या पद्धतीने अधिराज्य नितीन आणि तुषार या दोन फलंदाजाने गाजवलं. आता पर्याय निवडलेला आहे दुसरा गोलंदाजीचा रोशन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. चार वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे असायला हवेत. चार षटकांचा क्रिकेट आहे आणि त्याचमुळे चार गोलंदाज जे मात्र एकमेकाला बॅकअप देऊ शकतील असे तुमच्या संघात असायला हवे. पाहूया रोशन तसं करतोय का. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला पुल केलाय क्षेत्ररक्षक स्पर्लेग मधून पुढे येतोय बॉलवर पुन्हा एकदा त्याचा अंदाज चुकतोय बॅकअप होतं त्याचमुळे मात्र दोन धाव आपल्या संघाच्या वाटतात दोन धाव नाही फक्त एकच धाव आपल्या संघासाठी वाचवता आलेली आहे. हा चौकार गेला असता पण चांगलं रिले फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली मिळतात या तीन धावा तीन धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23 या आकड्यावर. तीन धावा मिळते धावसंख्या 23 झाले 23 रन्स बॉलर तयार बॉलिंग मार्क वर रोशन ओव्हर द विकेट बॅकफुटला बॅलन्स केलं कटकण्याचा प्रयत्न बॉल पोचतोय फ्लाय स्लिपला म्हणजे एक धाव घोषणा क्षेत्र आहे बिहाइंड द विकेट आणि त्याचमुळे बिहाइंड द विकेट तुम्ही उपवनच्या तलावात जरी बॉल मारलात तरी तुम्हाला एक किंवा दोनच धावा मिळतील त्या व्यतिरिक्त जास्त धावा मिळणार नाहीयेत. त्याचमुळे मैदानात खेळताना आपण कुठल्या मैदानात आहात कुठल्या क्षेत्रात डिक्लेरेशन झोन आहे ते ओळखून पारखून खेळायला हवं. रोशन तयार ओव्हर द विकेट यावेळेस क्लासिकल फॉलो थ्रू स्ट्रोक सिलेक्ट करताना बॉल लॉंग ऑफला अडवला जरूर गेलाय कॅच होऊ शकली असती पण दरम्यान या दोन धावा मिळत आहेत एक एक चूक मात्र महागात पडते तेवढीच टीम पालाई देवी वॉरियर्सला कारण त्याच संधीचा फायदा उचलताना फलंदाज देखील एक्स्ट्रा एनर्जी झोकतायत प्रत्येक बॉलवर. आता आपण स्ट्रोक पाहिला तुषारच्या वतीनं दोन धावा मिळतात आता कोकणपाडा सुपर किंग्स या संघाला धावसंख्या 25 झाले 25 रन्स ऑन बोर्ड बॉल 26 झालेले आहेत 26 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेले आहेत तीन. बघा जेवणाचा आस्वाद अजूनही कोणी घेतला नसेल तर जेवणाची व्यवस्था सुरू आहे मुख्य मंचाच्या उजवीकडे शाकाहारी जेवणाची व्यवस्था सुरू आहे. विनंती असेल की आपण लवकरात लवकर जा काउंटर क्लोज होण्या अगोदर. अवे फ्रॉम द बॉडी मिड विकेटला म्हणजे शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत प्रफुल्ल चौधरी ज्यांच्या वतीनं एक अटॅकिंग फील्ड सेटअप सेट केला गेलेला आहे फलंदाजांना रोख लावण्यासाठी पण त्या गोष्टीचा आतापर्यंत काही फायदा होत नाहीये. क्षेत्ररक्षक करणाऱ्या अशी पालाई देवी वॉरियर्सला गोलंदाज थोडेसे बॅकफुटला आहेत. ऑपॉर्च्युनिटी बट लॉंग आपला क्षेत्ररक्षक दूर एकदा मिळते दोन धावांमध्ये बदललं जाईल कारण थ्रो थोडासा उशिरा पोहोचतोय बॉलिंग एंडला दोन धावांच्या वाढीने धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 28 धावा 28 रन्स ऑन बोर्ड
आतापर्यंत आपण डॉट बॉल पर्सेंटेज पाहिलं तर नगण्य आहे. या षटकात एक आपण एक डॉट बॉल पाहिला. पहिल्या षटकामध्ये प्रत्येक बॉलवर धावा आल्यात. धावसंख्या 28. रोशन तयार ओवर द विकेट. ऑन साइडला बॉलच्या बाउन्सला ओळखताना आडव्या पटीने खेळले. बॉलला डिक्लेरेशन झोन मध्ये पाठवले. लेट सी किती धावा येतील. या दोन धावा येतील, कारण जो लाइटिंग पोल आहे त्या पोलच्या पलीकडून बॉल मागे गेला तर दोन, अलीकडून मागे गेला तर एक. ज्या नियम आहेत ते सर्व तुम्हाला माहीत असले, कारण याच परिसरामध्ये तुम्ही जास्त क्रिकेट खेळता आणि म्हणूनच नियमांची माहिती माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला असायला हवी. दरम्यान या मैदानात दोन धावसंख्या पोहोचते. 30 आकड्यावर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 20, या षटकात आल्या 10, एकूण झाल्यात 30. आता बॉलिंग मार्गवर बॉलर येत आहेत प्रफुल्ल चौधरी. चौधरी या ठिकाणी या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा प्रफुल्ल यांचा राहिलेला आहे. आणि पाहूया आता सकाळपासून थोडेसे गडबडीत होते पण आता खेळताना रात्रभर थोडी गडबडीत आपल्याला पाहायला मिळाली प्रफुल्ल. आणि आता पाहूया प्रफुल्लच्या वतीनं आपल्या संघाला बॅकअप दिलं जाईल का. खरं तर कोकणपाडा प्रीमियर लीगची संकल्पना सत्यात उतरवण्यामागे प्रफुल्ल यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. मित्र म्हणेन प्रत्येक कोकणपाडा ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, कारण कोणी एकाने मनात आणून कुठलीच संकल्पना सत्यात उतरवता येत नाही. प्रत्येकाचं समर्थन लागते, प्रत्येकाच्या सूचना लागतात आणि ते अनुभव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रफुल्ल फुललेंचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. खूप चांगल्या पद्धतीने या स्ट्रोकची निवड केली. ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त भर दिलं जात आहे फलंदाज नितीनच्या वतीनं. एक सिंगल कम्प्लीट करून स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकवर तुषारला आणलं. तुषारच्या वतीनं चौकार आपण या अगोदर पाहिलेले आहेत आणि त्याचमुळे साथीदार योग्य मार्ग दाखवणार असायला हवा आणि तोच आता दाखवला जातोय नितीनच्या वतीनं. तुषारला स्ट्राईकवर आणलेला आहे. धावसंख्या 31. फुल टॉस फोर्स केलंय. बॉलला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा थोडासा जजमेंट घेताना गडबडतोय आणि बॉल मात्र व्यवस्थित कॅरी केला जात नाही. मिळतात या दोन धावा. दोन धावांच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 33 रन्स ऑन बोर्ड. आज आपण मॅचेस पाहिल्या, हाय स्कोरिंग मॅचेस देखील होत आहेत आणि हाय स्कोरिंग टोटल्स देखील चेस डाऊन केल्या जात आहेत. दुपारच्या सत्रामध्ये वाऱ्याचा ओघ तितकासा जाणवत नाहीये. फलंदाजांना मेहनत करावी लागते. क्या बात आहे ब्लॉक होल डिलिव्हरी. अक्षरशः जखडून ठेवलंय, थांबवून ठेवलंय, अडवून ठेवलंय फलंदाजाला. लोअर ब्रॅकलिफ्टचा उपयोग फलंदाजाने शेवटच्या क्षणाला केला. थोडासा अजून वेगानं तो करायला हवा होता पण तसा झाला नाहीये. जातो डॉट बॉल. प्रफुल्ल कम बॅक मिळवून देतोय. अकुटपचा बॉल ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. जजमेंट चांगला आहे. बॉल कॅरी करतोय. थ्रो थोडा उशिरा. मिळतात या दोन धावा. दोन धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावर 35. या षटकामध्ये थोडासा धावसंख्येचा ओघ कमी झालेला आहे. 4 बॉल्समध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. फुलालेंचा बॉल होता ऑन ऑफ साइडला. लॉफ्ट केलाय पण या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. सापळा रचला होता. सापळ्यामध्ये फलंदाज फसलाय. पहिला धक्का बसतोय टीम कोकणीपाडा सुपर किंग्स. थोडा वेळ लागतोय स्ट्रोक कनेक्ट करताना. थोडा जास्त फोर्स द्यावा लागतोय आणि तो फोर्स दिला गेला नाही आणि म्हणूनच लॉंग ऑफला कॅच कम्प्लीट झालेला आहे. पहिला धक्का बसतोय कोकणीपाडा सुपर किंग्सला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय रोहित. तिसऱ्या क्रमांकावर शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या आपण पाहतोय 35 झालेली आहे. म्हणजेच प्रत्येक षटक हे वेगवेगळ्या गुणवत्तेचं असते. असं नाही की पहिल्या षटकावर जास्त धावा खर्च झाल्या तर आपल्याकडून बॅकअप नसेल. बॅकअप आहे प्रफुल्ल या गोलंदाजाचा. ओव्हर द विकेट. फुललेंचा बॉल ऑन साइडला टर्न केलंय. मोठा स्ट्रोक खेळला जाऊ शकला असता पण पहिलाच बॉल तो फेस करतोय. त्याचमुळे एक माइंडसेट असतो, माझा देखील तोच असायचा लहान असताना, की पहिला जो बॉल आपण फेस करतोय तो आपण डिफेन्सिव्ह अंदाजाने फेस करावा.
जेणेकरून आपल्याला नंतर जास्त बॉल्स खेळण्याची संधी मिळेल. तीन षटकांचा खेळ संपलाय, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 झाले, 36 धावा एक गडी बाद कोकणी पाडा सुपर किंग्स, 36 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन विकेट. घेऊया छोटासाठी जे ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. मला येताना पाहायला मिळत आहेत कोकणीपाडा गाव. या गावामधून कित्येक डॉक्टर्स इंजिनियर्स आपण पाहिले आणि मनोज भोये जे इंजिनियर ते एमटेक या पदवीला त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि त्याचमुळे उच्च शिक्षित असे तुम्हाला मान्यवर पाहायला मिळत आहेत. सन्माननीय मनोज दामोदर भोये एमटेक इंजिनियर आणि सन्माननीय डॉक्टर दर्शनाताई चौधरी भोये गायनाकोलॉजिस्ट आहेत, त्यांचं आपण करूया व्यासपीठावर सहर्ष स्वागत. वेलकम ऑल, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हा एक उत्सव आता प्रत्येक वर्षी साजरा केला जाणार आहे, तारीख बदलत राहील पण मात्र हा उत्सव कोकणीपाडा गाव ग्रामस्थांच्या वतीनं प्रत्येक वर्षी साजरा केला जाणार आहे. कारण ही संकल्पना खूप महत्वाची आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा प्रत्येक गावोगावी प्रीमियर लीग्स होत आहेत तर आपण का मागे पडायचं आणि त्याचमुळे कोकणीपाडा गावाकडून यावर्षी पहिल्यांदाच प्रीमियर लीग आणले आणि या ठिकाणी स्ट्रोक बघा, इन फ्रंट ऑफ द विकेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल सरळ जातोय, साइड स्क्रीन क्लिअर करताना गगनभेदी षटकार सिक्सर. धावसंख्या 43 झाले, 43 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग मार्क वर शुभम तयार अराउंड विकेट, फुल टॉस ऑन साइड ला जसा बॉल आला तसा पाठवून देण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग ला शतरक्षक अवेलेबल आहे. थ्रो थोडा उशिरा, इतका उशिरा थ्रो करून चालणार नाही. दोन धावा मिळत आहेत कोकणीपाडा सुपर किंग्सला, धावसंख्या पोहोचते 45 या आकड्यावर, 45 रन्स ऑन बोर्ड. यू हॅव टू क्विक ड्युरिंग गेम प्ले, जर तुम्ही तितके चपळ नसाल तर प्रतिस्पर्धी संघ त्याच गोष्टीचा फायदा उचलेल आणि जास्तीत जास्त धावा गोळा करेल. शुभम बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट, यावेळेस फुललिंगचा बॉल ऑन साइडला स्लॉग हिट केलाय, बॉल पोहोचतोय गॅप मधून डीप मिड विकेट सीमा रेषा पार, मिळतील या धावा 4, क्लासिकल 4 चौकार. इंग्लंडच्या कॅप्टनने टॉससाठी तयारीत राहायचं आहे. पालादेवी यंगस्टर्स आणि हिरण्य थंडर्स प्लीज रेडी फॉर टॉस अराउंड विकेट.
गति कमी के लिए होती पण तितक्याच वेगाने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा फसते यामुळे त्या दोन धावा कुकडीपाडा सुपर किंग्सला तिसरीचा प्रयत्न होईल जे खूप गरजेचं होतं शेवटच्या बॉलवर पण फलंदाज धावाचीच्या स्वरूपात होतायत बाद दोन धावांची होते पण धावसंख्या पोहोचते 51 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 बॉल्स 52 धावांची गरज। सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या दर्शना चौधरी भोये त्याचप्रमाणे डॉक्टर दर्शना चौधरी भोये त्याचप्रमाणे श्री मनोज भोये या दापंत्यांचं इथे सत्कार केला जातोय। मी ऋषिकेश जगताप यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर दर्शना चौधरी भोये यांचं शाल सन्मान चिन्ह व तुळस देऊन सत्कार करावा। हॅलो सत्कार केला जातोय दर्शन चौधरी भोई यांचा सत्कार ऋषिके जगताप करतायत शाल सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे तुळशी वंदन देऊन करतायत मनोज भोई यांचा सत्कार अमोल रहाटे यांना विनंती करतो की त्यांनी करायचं आहे शाल सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ द्यायचे मनोज भोई यांचा सत्कार होतोय अमोल रहाटे करतायत धन्यवाद। पुढेला येऊ चला प्लीज इतकी वेळ इतकी वाट का पाहिजे कोणाची वाट पाहत आहे प्लीज 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 बघा अजून 5 सामने आजच्या वेळापत्रकात पूर्ण करायचे हा सामना पकडून 6 तर थोडंसं इम्पॉसिबल वाटतंय पण आपल्याला करायचं आहे तरच मात्र उद्याचं वेळापत्रक आपल्याला पूर्ण करता येईल आणि आम्हाला ओव्हर्स देखील कमी करता येणार नाहीये लीग स्टेज आहे त्याच्यामुळे आम्हाला षटकामध्ये कपात करता येणार नाही आम्हाला मग सेमीफायनल आणि फायनलमध्ये षटकांची कपात करावी लागेल त्याचमुळे या सूचना आम्ही देतोय का आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी समालोचन केलंय पंचाने देखील काम केलंय आणि ज्या मॅचसाठी आपण मेहनत घेतोय ती मॅच अंतिम मॅच आपण 1-2 ओव्हरची खेळवतो तसं होऊ नये म्हणूनच ज्या सामन्याला महत्व द्यायचं आहे अंतिम सामन्याला त्यासाठी आज आपण जर मेहनत घेतली तर तो अंतिम सामना योग्य त्या पद्धतीने आम्हाला खेळवता येणार आहे तर प्लीज जितका कमी वेळ तुम्हाला घेता येईल कमी वेळ घ्या छोटासा मॅच ब्रेक छोटासा इनिंग ब्रेक घ्या जेणेकरून आम्हाला वेळापत्रक अचूकतेने सुरू ठेवता येईल
दोन बैट्स मध्य चत मे एक बदल स्ट्राइक है कुणाल स्ट्राइक प्रवीण बॉलिंग ट्रैक बॉलर है साहिल चौधरी। साहिल चौधरी बॉलिंग ट्रैक वर है। दोनों संघ मात्र आवेश है दोनों संघांच्या खेळाडूं मध्ये जिंकण्याची जिद्द आहे आणि क्रिकेट खेळताना ती जिद्द तुमच्या अंगी असायला हवी तरच तो एक पॉझिटिव अप्रोच तुम्हाला मानसिक दृष्ट्या मिळत असतो। चला 52 टार्गेट आहे पाहूया टार्गेटचा पटला करताना पहिल्या दोन षटकांमध्ये कुठल्या संघाचा वरचष्मा राहतोय। पहिला बॉल बॅकफुटला गेले ऑन साइडला क्रॉस बैटेड स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकते आणि त्या चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाचा। दोन धावांची होते वाढ आणि धावसंख्या झालेली आहे दोन धावा। श्री पालादेवी वॉरियर्स संघ करतोय फलंदाजी। कोकणीपाडा सुपर किंग्स या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि 51 धावा बनवल्या 24 बॉल्स मध्ये आणि 52 चं टार्गेट दिलं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करता दोन फलंदाज कुणाल आणि प्रवीण तुम्हाला पाहायला मिळतात। आता प्रवीण स्ट्राइक वर आहे ऑन दी टोज अपरकट केलंय बॉलला पाठवलंय गली मध्ये क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पोहोचेल पण बॉल जाईल सरळ गोषांकित क्षेत्रामध्ये मिळतात या दोन धावा एक झाड आणि तो लाइटिंग पूल। त्या ठिकाणी दोन बेंचमार्क आहेत आपण त्यावर लक्ष घालायचं आहे आणि या ठिकाणी मिळतात या दोन धावा। धावसंख्या पोहोचते आहेत चार धावा धावकल पाहायला मिळत आहेत। पहिल्या बॉलवर डबल दुसऱ्या बॉलवर डबल प्रत्यक्ष षटकामागे 13 गतीने खेळावं लागणार आहे तरच या धावसंख्येचा पाठलाग होते केला जाऊ शकेल ऑर एल्स तुमच्याकडे जर स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर आहेत तर ते देखील वेगळाच अप्रोच दाखवू शकतील आपल्या संघासाठी। वेगवेगळे पद्धती असतात धावांचा पाठलाग करताना आणि पाहूया या ठिकाणी कुठली पद्धत वापरली जाते। स्टेप आउट झाले ड्राइव केलाय मिडॉनला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला बॉल कॅरी करताना थोडासा घाई करताना पाहायला मिळाला आणि म्हणूनच तितक्यात ती धाव पूर्ण झाली आणि धावसंख्या जाते आता 5 आकड्यावर। श्री पालाईदेवी वॉरियर्स या संघाने ते शिवधनुष्य पिळण्याची तयारी दर्शवली। यावेळेस इन फ्रंट टॉप द विकेट बॉलला फोर्स केलाय क्षेत्ररक्षक मिडॉनचा मागे पोचतोय दरम्यान एका दबेला दोन धावांमध्ये बदललं जाते सहजतेने आरामात तिसरीचा प्रयत्न होतोय का हा ना करता करता थ्रो बघताना या तीन धावा सुद्धा पळून पूर्ण केलेल्या आहेत। हे नियोजन खूप महत्वाचं आहे आपण आपल्या एंडला पोचणार का आपण डेंजर एंड स्वीकारलाय त्या ठिकाणी आपण शेवटच्या क्षणाला जाणार का या गोष्टीचं खूप कमी वेळामध्ये तुम्हाला तंत्र अवगत करावं लागते आणि तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये। प्रवीणच्या वतीने या तीन धावा पूर्ण झाल्या धावसंख्या पोहोचते 8 आकड्यावर बिनबाद 8 धावा। साहिल यावेळेस पुन्हा एकदा ऑन दी टोज बॉलला स्लॅश केलंय क्षेत्ररक्षक आहे कव्हरचा मागे पोहोचतो कॅच करी होतोय पहिला धक्का बसतोय श्री पलादेवी वॉरियर्सला फलंदाज होतोय बाद पाहूया हे नातेसंबंध फायद्याचे ठरतात का मैदानाच्या आतमध्ये। पण इतकंच सांगावं असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये दोस्ती यारी दुनियादारी चालत नाही। मैदानाच्या आतमध्ये आपण स्वतः आपल्या संघाला जिंकवण्याच्या उद्देशाने खेळत असतो तर तुम्हीच स्वतःचे प्रतिद्वंद्वी आहात आणि तेच द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये झालं पाहिजे तरच तो एक रफ अँड टफ खेळ पाहायला मिळतो। धावसंख्या झाले 8 आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेले आहेत या षटकातले 5 एकही बाउंड्री आतापर्यंत पाहायला मिळाली नाही। लेफ्ट स्टंपच्या बाहेरचा बॉल लेट्स सी त्या ठिकाणी नक्की काय घडलंय। यस या ठिकाणी षटक संपलं विथ द बॅट कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं ग्लान्स करण्याचा प्रयत्न पण धाव घेण्याची हिंमत झाली नाहीये कारण या षटकात या अगोदर विकेट डाऊन झालेली आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या झालेली आहे 8 जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज बॉल शिल्लक आहेत 18 बॉल्स 44 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी आहे। आपण प्रसिद्ध उपवन तलावाच्या बाजूला आहोत आपण आहोत कोकणीपाडा गावामध्ये
ठाणे जिल्ह्यामध्ये आपण असताना क्रिकेटला एक महत्त्व दिलं जाते आणि तेच महत्त्व ओळखून आता याच वर्षी पहिल्यांदाच कोकणी पाडा प्रीमियर लीगचं आपल्याला बहारदार नियोजन पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रामध्ये ढोल ताशांच्या गजरात पुणेरी ढोल ताशाच्या गजरात आपण मिरवणूक काढली. कोकणीपाडा गावातून आपण या थेट मैदानात पोहोचलो. 10-11 संघ तुम्हाला या स्पर्धेत समाविष्ट होताना पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक संघाने सकाळी शिस्तीचं प्रदर्शन दाखवताना एका रांगेत मैदानाच्या आतमध्ये आगमन केलं आणि त्याचमुळे एक शोभा या स्पर्धेची प्रत्येक कोकणीपाडा ग्रामस्थांच्या वतीनं वाढवली गेलेली आहे. रोहित बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकासाठी येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रफुल्ल आहे. स्ट्राईकला प्रवीण आहे आणि नॉन स्ट्राईकला प्रफुल्ल आहे. अजून किती वॉर्म अप असं इकडनं प्रेक्षक सांगतायत की सराव करण्याची वेळ संपली आणि परीक्षा देण्याची वेळ आली. आता बॉलिंग ट्रॅकवर रोहित तयार. 12-14 पावलांचा रनअप. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे कुणाल रवींच्या वतीने. चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. त्यावेळेस स्टेप आउट झाले. ऑन साईडला आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न. मला चेहरेपट्टी प्रवीण आणि प्रफुल्लची समसमान वाटते. चांगला अप्रोच आहे. शरीर यष्टी देखील समसमान वाटते. आता पाहूया त्या ठिकाणी काहीतरी कन्व्हर्सेशन झालं प्रवीण आणि प्रफुल्लचं. लेट्स सी त्याचा रिझल्ट काय येतोय. पहिला बॉल डॉट रोहितचा. ड्राइव्ह केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक. बॉलवर जाण्याची गरजच नव्हती. ज्या ठिकाणी ते उभे होते त्या ठिकाणी सरळ सरळ बॉल आला होता पण हातांची ओंजळ व्यवस्थित बंद करता आली नाही आणि त्याचमुळे कॅच ड्रॉप होते आणि मिळते ही एक धाव प्रवीणला. धावसंख्या जाते 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. बऱ्यापैकी अडवलेलं आहे आतापर्यंत कोकणीपाडा सुपर किंग्सने. अप्रोच तुमचा नेहमीच पॉझिटिव्ह असायला हवा. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडा पुढे. यावेळेस खडेकडे या बॉलला उडवून दिलेला आहे. आतुरता लागल्या पूर्ण गावाला कारण डिमांड आलेय प्रफुल्ल या नावाला. दिमागदार षटकार सिक्सर. प्रफुल्लनेच मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यातला पहिला जर आलेला आहे अमोल यांच्याकडून ते बक्षीस आलेलं आहे. षटकाराच्या तिकडीसाठी 1000 रुपये. योग्य त्यावेळी योग्य तो षटकार. कल्पेश कडून बक्षीस आलेलं आहे गोलंदाजासाठी. रोहित यांनी जर त्रिपळाच्या स्वरूपात फलंदाज प्रफुल्ला बाद केलं तर कल्पेश यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. ओव्हर द विकेट. हो यावेळेस बघा ऑन साईडला फ्लिक केलंय. बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलतोय. बॉलचा पाठलाग. दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न होता पण नकार दिला गेला. प्रफुल्लकडून थ्रो थोडासा वाईडिश होता. एक धाव पूर्ण होऊ शकली असती पण म्हणतात ना की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. त्या ठिकाणी तो थांबतोय प्रफुल्ल आपल्या जागेवर आणि ही एक धाव 2 धावा मिळते. धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. दर्शनाताई चौधरी उपस्थित आहेत. त्यांच्याकडे आम्ही या इनिंग नंतर पोहोचणार आहोत. तुमचं देखील मनोगत आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तयारीत राहा. यावेळेस बॉलला स्लाइस केलंय. कबो पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग. दरम्यान एका धावेला 2 धावांमध्ये बदललं जातंय. तिसरीचा प्रयत्न केलाय. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि तिसरी धाव पूर्ण झालेली आहे. 3 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. 20 धावा धापकावर आलेल्या आहेत आणि 32 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 बॉल्समध्ये 32 धावांची गरज. मानलो तो हार ठाणलो तो जीत. हे तत्व तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवावं लागते. क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत तर होणार आहेच पण क्रिकेट खेळणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तो देखील चांगल्या मानसिकतेने खेळणं गरजेचं आहे. तुमची देहबोली खूप काही सांगून जाते. तुमचा मैदानातला वावर असा असायला हवा की प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरणारा. बॉलर तयार रोहित. बॉल खूप जास्त उसळी घेणारा आहे. अडली व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने होतोय. लेग स्टंप सोडून जाणार हा बॉल. पंचांच्या व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे पण त्याला मात्र बॉल कॅरी करता येत नाही. खूप चांगली कलात्मक ऑफ ड्राईव्ह इन फ्रंट ऑफ द विकेट पाहायला मिळाली
हाफ वॉली होती आणि हाफ वॉलीला खूप चांगलं इन फ्रंट ऑफ द विकेट खेळताना तो स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर होतं, क्षेत्ररक्षण देखील प्रॉपर व्हायला हवं होतं, तसं झालं नाही. दोन षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता 30 धावांची. बॉल शिल्लक 12. घेऊ एक छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. 30 धावांची गरज. थंडर्स चला दोडीच्या कॅप्टन से लगेच या टॉस साठी विदाउट वेस्टिंग अ मोमेंट. 12 बॉल 30 पाहिजे दादा, चौथ्यांदा बोललो मी. 12 बॉल 30 ची गरज आहे. धावा झालेल्या आहेत 22. आता नवीन गोलंदाज विष्णू तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. विष्णू येत आहेत. प्रत्येक षटकामागे 15 पाहिजे, त्याच्या ठिकाणी एक्स्ट्रा मेंबर लगेच गडीत बांधला सुद्धा. आता 15 पेक्षा जास्त आला तर चालतील का? जास्त चालतील, कमी नाही चालेल. एक्स्ट्रा मेंबर सांगते जास्त चालतील, कमी नाही आले पाहिजेत. चला त्यांचं ऐकतात का पाहूया बॅटर्स. येस, टॉससाठी या बघा हिरण थंडर्स. लास्ट ऑफिशियल कॉल फॉर यू. पालादेवी यंगस्टर्स आणि हिरण थंडर्स चला या. चला जास्त वेळ नाही आहे, बॉलर्स आपण लक्ष द्या प्लीज प्लीज. यानंतर अजूनही 4 मॅचेस खेळवायच्या आहेत या, आणि 2 मॅचेस खेळवायच्या आहेत लेजंडच्या. ओव्हर द विकेट कधी कमी गतीने हा बॉल हाताळला होता, ड्राईव्ह केलाय बॉलला क्षेत्रक्षण लॉंग ऑनला. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पण थ्रू बॅटिंग एंडला मिळते ही एक धाव. एका धावीची वाढ, धावसंख्या पोहोचते 23. दत्तात्रय गवळी यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. विष्णू आणि लगातार 2 बॉलवर 2 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे दत्तात्रय गवळी यांच्याकडून विष्णूसाठी असेल. सन्माननीय रमेशजी घेगड साहेब, आपण आज विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय रमेशजी घेगड साहेब, आपण या व्यासपीठावर आणि या स्पर्धेचा आनंद घ्या, ही आयोजकांच्या वतीनं नम्र विनंती. ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल पाठवला होता पण आजच्या दिवसातली सर्वोत्तम कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाजाला डोळ्यावर विश्वास बसत नाहीये. बॉल कॅरी आणि मी ते काय कलात्मक कॅच, म्हणजेच म्हणतात ना की आपण मैदानाच्या आतमध्ये कुठल्या भूमिकेसाठी निवडले गेलेलो आहोत ती भूमिका तुम्हाला स्पष्ट करता यायला. पण खरंच प्रफुल्लचा स्ट्रोक तर लास्ट जबाब राहिला होता आणि म्हणून जरी ते बाद झाले पण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं जात आहे पेव्हिलियन बॉक्स मध्ये. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जरी बाद झालात पण बाद होण्यापूर्वी तुमचा खेळ काय होता हे तुम्हाला जगाला पटवून देता आलं पाहिजे आणि प्रफुल्लने ते पटवून दिलं सुद्धा. खूप चांगला स्ट्रोक खेळला होता, जवळपास षटकारच होता जवळपास, पण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर पोहोचतोय, स्ट्राईक एंडला असेल. रोशन येतोय. धावसंख्या झालेली आहे 23 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 29 धावांची. 10 बॉल्स मध्ये 29 धावांची गरज. 10 बॉल्स 29 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय विष्णू पंचांच्या उजवीकडून. ओव्हर द विकेट. अँगलचा वापर परफेक्ट, बॅटची एज आणि बॉल यष्टीरक्षकाच्या हातात कॉट बियांच्या स्वरूपात. फलंदाज आल्या पावली परत रोशन, म्हणजे 2 विकेट घेतले दत्तात्रय गवळी यांच्याकडून मिळतील 1000 रुपये गोलंदाज विष्णूला. चला अजून काही बक्षीस आलेत. येस, जसं दत्तात्रय गवळी यांनी सांगितलं होतं की लगातार 2 विकेटसाठी विष्णूला 1000 रुपये मिळतील. आमच्या समालोचन कक्षामध्ये 1000 रुपये जमा झालेले आहेत.
कल्पेश कडून 1000 रुपये जर विशाल ने सलग दोन षटकार मारले तर कल्पेश जिन कडून 1000 रुपये कैश प्राइज जर विशाल ने बैक टू बैक दोन षटकार खेचले तर चला आता आपण नोकरी धंदा करतो आज सुट्टी मारले कमवण्याची संधी आहे। ओ स्टेप आउट झाले काय वाऱ्याच्या वेगाने यष्टीरक्षण पाहायला मिळते। यष्टीरक्षक रोहित ने तर खरच इम्प्रेस केलेला आहे। या अगोदर देखील खूप चांगला कॉट बिहाइंड चा कॅच त्यांनी कंप्लीट केला आणि आता यष्टीचा प्रयत्न देखील तितकाच कौतुकास्पद राहिलेला आहे। या षटकामध्ये आतापर्यंत विष्णूने खर्च केले फक्त एक धाव, बॅक टू बॅक दोन विकेट त्याला मिळाल्या होत्या, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तो पोहोचला होता, पण शेवटच्या क्षणाला मात्र चांगलं फुटवर तर पाहायला मिळालं आणि तितकाच चांगला पॉपिंग क्रीज मध्ये येण्याचा प्रयत्न फलंदाजाचा। डॉट बॉल यावेळेस ड्राइव्ह केलंय, बॉल पोहोचतोय लॉंग ऑफ क्लिअर करताना, पण त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न चांगला आहे का? पाहूया पाहूया पाहूया, पंच दर्शवतील, डोंट वरी पंच दर्शवतील त्या ठिकाणी नक्की काय आहे। प्लीज कोणीच त्या ठिकाणी सूचना देऊ का हा षटकार आहे सहा धावा, हे आम्ही सुद्धा पाहिलं होतं, पण जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण ते जाहीर करू शकत नाही। हा षटकार येतोय, चांगला प्रयत्न होता पण प्रयत्न काही अंशी कमी पडला, सहा धावांचे होते, वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29 आकड्यावर, 29 धावा झालेल्या आहेत, अजूनही दिल्ली दूर आहे 29 धावा, अजूनही जर या षटकातला एक बॉल बाकी आहे, सात बॉल्स मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे, सात बॉल्स 23 धावांची गरज, 7 balls 23 रन्स रिक्वायर्ड टू विन। आपण आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचलोय, क्रुशियल मोमेंट वर आलोय या सामन्याच्या, यावेळेस हवेत आहे, हवेच्या लाटांवर स्वार होऊन आकाशातील ताऱ्यांना तोडणारा हा गगनचुंबी षटकार, बॅक टू बॅक दोन।